चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये नवीन वर्षात एका चांगल्या घटनेची नोंद झाली. आता बफर झोनमधल्या नाईट सफारीत पर्यटकांना मार्गदर्शन करण्याकरता महिला गाईड सज्ज झाल्या आहेत. आतापर्यंत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात काही स्थानिक तरुणींनी शिरकाव केला. सुपर प्राईम टाईम स्पेशल रिपोर्टमध्ये भेट देऊयात ताडोबामधल्या या रातराणींना. चंद्रपूरचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे प्राणी निरीक्षणाची पर्वणीच. रात्रीच्या सफारीमध्ये इथं अनेकदा वाघोबाचं दर्शन घडतं. त्यासाठी प्रकल्पाकडून गाईडही दिले जातात. वाघांचा अधिवास, इतर प्राण्यांची माहिती हे गाईड देत असतात. मात्र आता पर्यटकांना ताडोबामध्ये नाईट सफारी करताना महिला गाईडचीही साथ मिळू शकणार आहे. या प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच नाईट सफारीसाठी महिलांची गाईड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला गाईड्सच्या पहिल्या टीममध्ये काम करण्यासाठी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मोहर्ली या गावामधल्या अरुणा, दिव्या, निरंजना, मंजुषा, गीता, सुषमा सज्ज झाल्या आहेत. 25 तारखेपासून जुनोना गेटवरील बफर झोनमध्ये या 6 जणींनी पर्यटकांना मार्गदर्शन सुरूही केलंय. जंगल सफारीची, जंगलामध्ये जाणे, जेवढे काही एनिमल्स दिसतात ते पर्यटकांना सांगणे, त्याच्याबद्दल माहिती देणे, नंतर मग 9:30 ते 10:45 दरम्यान गाडी बाहेर काढणे, 10 वाजता आल्याच्या नंतर घरी वापस जाणे. ताडोबासारखा मोठा प्रकल्प जवळ असताना त्यातून आपल्यालाही रोजगार मिळावा अशी आसपासच्या ग्रामस्थांची रास्त अपेक्षा असते. या 6 जणी यापूर्वी पक्षी निरीक्षक म्हणून काम करत होत्या. आता त्यांचं खरं काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. सरांचा पण आम्हाला पाठिंबा आहे आणि मेन म्हणजे घरातल्या लोकांचा पाठिंबा आहे आम्हाला. जसे माझे मिस्टर मला म्हणजे ह्या बाऱ्यामध्ये काही म्हणत नाही, ते उलटे मला प्रोत्साहन करतात, आणून पण सोडतात इथं. या नव्या बदलानं पर्यटकही खुश आहेत. रात्रीच्या वेळेस जंगलामध्ये हे जिकरीचं काम करताना या महिलांसाठी एक वेगळं दालन उघडल्याची प्रतिक्रिया एका पर्यटकानं दिली. नाईट सफारी और वो भी एक महिला गाइड के साथ एक लेडीज के लिए ये बहुत ही अच्छी शुरुआत है, एक बहुत अच्छा हमारे देश के लिए शुरुआत है. प्रोटेक्शन लेवल उन लोग का इंक्रीज हो रहा है और हमारी हर सोसाइटी के हर फील्ड में लेडीज को, फीमेल कैंडिडेट्स को इसी तरह का सपोर्ट मिलना चाहिए. ताडोबाच्या परिघातील स्थानिकांना पर्यटन व्यवसायात संधी देण्याचं व्यवस्थापनाचं धोरण आहे. थोड्याशा प्रशिक्षणानंतर आता बर्ड वॉचर असलेल्या या तरुणी हे धाडसी काम करायला सिद्ध झाल्या आहेत. मुली इतक्या उत्साहाने तयार झाल्यात की त्यांचा उत्साह बघण्याजोगा आहे आणि आज त्या नाईट सफारीसाठी, नाईट पेट्रोलसाठी तयार झाल्या आणि त्या म्हणजे यशस्वीरित्या ते पूर्ण पार पाडत आहेत. ताडोबामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी कमी आहेत. ज्या आहेत त्या पर्यटनाशी निगडीत आहेत. वाघ बघण्यासाठी आलेल्या कित्येकांना नाईट सफारीचं थ्रिल अनुभवायचं असतं. सहकुटुंब आलेल्या पर्यटकांना किंवा मुली मुलींचा ग्रुप असेल तर अशा वेळी पुरुष गाईडपेक्षा महिला गाईड असणं अधिक योग्य वाटतं. या तरुणींना परिसराची खडानखडा माहिती असल्यामुळे त्या अधिक चांगल्या पद्धतीनं सफारी घडवत आहेत. पर्यटकांना चांगली आणि अधिक रंजक माहिती आणि स्थानिक तरुणींना रोजगाराची चांगली संधी अशी विन विन सिच्युएशन आहे. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास, चंद्रपूर.